नेताओं के नक्शेस को मैंने देखा और दिखाया भी। लेमन न्यूज के क्राइम टीम रखेगी अपराध जगत पर पैनी नजर। नमस्कार, लेबन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण वेगवेगळ्या नेत्यांना भेटतोय, नेत्यांच्या एकूणच सगळ्या राजकारणाचा आणि त्या मागच्या राजकारणाचा पोत आणि रंग समजून घेतोय। आता या क्षणाला आपण आहोत कांदिवलीतल्या ठाकूर कॉम्प्लेक्स मधल्या पालखी या बंगल्यामध्ये। पालखी हे महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आणि महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचं घर आहे। रामदास कदम ही शिवसेनेची तोफ म्हणून ओळखली जाते। नुकतेच ते शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेऊन पोचले त्यांच्या घरात आणि त्यानंतर आपण त्यांना भेटतोय। हे आहे रामदास कदम यांच्या घरातलं देवघर। शिर्डीच्या साईबाबांवर त्यांची नितांत श्रद्धा आहे आणि जगाला श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणारे रामदास कदम हे दिवसातले जवळपास 2 तास हे श्रींच्या चरणी किंबहुना त्यांच्या कुलदेवतेच्या चरणी लीन झालेले असतात आणि त्यानंतरच त्यांचा सगळा राजकीय पसारा सुरू होतो। साईबाबांवर असलेली अगाध श्रद्धा आणि साईबाबांचा मंत्र श्रद्धा आणि सबुरी हा घेऊनच ते आपली वाटचाल करत असतात। आत्ताच ते शिर्डीवरून आलेले आहेत आणि आपल्या बरोबर रामदास कदम आहेत। आपण त्यांच्याशी बोलताना समजून घेणार आहोत की नेमकं साईबाबांनी त्यांना आज काय सांगितलं। रामदास भाई, आपलं लेमन न्यूज मध्ये खूप खूप स्वागत। जय महाराष्ट्र। संपूर्ण जगाला श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणाऱ्या साईबाबांना भेटून तुम्ही नुकतेच परतलात आणि तिथून आल्याबरोबर तुम्ही आमच्याशी संवाद साधताय। काय सांगितलं आज तुम्हाला साईबाबांनी अख्ख्या जगाला? ते साईबाबांनी काय सांगितल्यापेक्षा मी साईबाबांकडे मागितलं की शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार होऊ देत, केंद्र सरकारवरती भगवा झेंडा फडकू देत आणि त्या लाल किल्ल्याच्या भगव्याचं तेज आणखी उजळू देत अशी मागणी करण्यासाठी गेलो होतो। पण हे सगळं करत असताना साईबाबांकडे जो जो मागतो, जे जे मागतो, त्यांचा प्रत्येक भक्त ते त्याला मिळत असते अशी त्यांच्या भक्तांची धारणा आहे। आणि मग असं माझी तीच धारणा आहे ना, माझी धारणा तशीच आहे आणि मला विश्वास आहे जे मागितलं आहे बाबांकडे ती इच्छा माझी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत बाबा, असा माझा विश्वास आहे। मग तुमचा नेमका श्रद्धेवर विश्वास आहे की सबुरी? मी श्रद्धा आणि सबुरी दोघांवरती माझा विश्वास आहे। मी जवळजवळ 44 वर्षापासून शिर्डीला प्रतिमहा जातोय, प्रत्येक महिन्याला 44 वर्षापासून जातोय आणि म्हणून इतक्या वर्षापासूनचं भक्त म्हणून बाबांचं जे माझं नातं आहे ते अतूट, आता मगेपर्यंत अतूट असं नातं राहणार आहे। आणि म्हणून एखादी गोष्ट किती वेळ असली की तुम्ही तिकडे जाता? महिन्यातून एक वेळा मी जातो। 44 वर्षापासून मी माझी पत्ता तसेच ठेवली, मी त्यात कधी बदल केला नाही। पण हे सगळं करत असताना ज्या ज्या कठीण प्रसंगांचा सामना तुम्हाला करावा लागतो त्या त्या वेळेला तुमचं कुलदैवत, तुमच्या आई वडिलांची पुण्याई आणि साईबाबाच तुमच्या मदतीला धावून येतात असं समजायचं? अपवाद म्हणून कधी कठीण प्रसंग असेल, राजकारणामध्ये आता ते कठीण प्रसंग त्यांना म्हणता येत नाही, त्या अंघोळीनी पडलेले आहे आता, त्याच्यामुळे कठीण प्रसंग सहसा कधी आलेच नाहीत असं वाटतं मला। आत्ता सध्या ज्या दिवसांमधून तुम्ही जाताय तो तुमचा कठीण प्रसंग असं समजायचा? वर्तमानपत्रांमध्ये काही छापून येत आहे, काही नेते काही? अजिबात नाही, बिलकुल नाही। घरी बसल्या बसल्या माझा टाइमपास होतोय, हास्यास्पद सगळं आहे म्हणेन मी, हा पळखेळ आहे लहान मुलांचा असं म्हणेन मी। आणि सातत्याने मी खुलासा दिल्यानंतर देखील राष्ट्रवादीचे नेते ज्या पद्धतीनं रामदास कदम आता येत आहेत, उद्या येत आहेत, 2 तासामध्ये येत आहेत, अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक करतायत असं म्हणेन मी, त्याला मी कधी धूप घातलं नाही आणि कधी अस्वस्थता पण मला वाटली नाही। हे जे कोणी काही करत असतील ते करत असतील, पण त्याच्यामुळे मातोश्रीचं चित्त, मन आणि डोकं गढूळ होतोय असं तुम्हाला नाही? बिलकुल नाही, असं नाही। शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा माझ्यावरती ठाम विश्वास आहे आणि त्यांना खात्री आहे, त्यांना विश्वास आहे, हे मला बदनाम करण्याचं आणि पक्षाला बदनाम करण्याचं षडयंत्र चाललंय याची खात्री त्यांना देखील आहे। रामदास कदम ही शिवसेनेची तोफ आहे। शिवसैनिकांना किंवा तळाच्या कार्यकर्त्यांना ज्या भाषेत, ज्या ढंगात आणि ज्या बाजामध्ये
मुद्दा समजावून सांगायचा असतो. रामदास कदम ते गेली अनेक वर्ष लीलाया सांगतायत. रामदास कदम ही रामदास नाही, मी ते त्याकडे येऊ आपण. ही रामदास कदम नावाची तोफ गेले काही दिवस मातोश्रीच्या गडकरींनी किंवा मातोश्रीच्या गडावरच्या लोकांनी कोपऱ्यात टाकली असं आपण समजायचं? बिलकुल नाही, अजिबात नाही, बिलकुल नाही. मी दाखले देतो. अनेक कार्यक्रम झाले गेल्या 2 वर्षातले. तिथे जो काही प्रोटोकॉल होता त्या प्रोटोकॉलमध्ये तुमचं नाव वरच्या क्रमांकावर असायचं, किंबहुना तुमचं भाषण झाल्यानंतर मनोहर जोशी बोलायचे. आता परिस्थिती अशी आहे की तुमचा नंबर पूर्णपणे कट केला जातो त्या वक्त्यांच्या यादीत. आपण चांगलं बोललात, त्याचं उत्तर आपणच दिलं ना. काय कधी कधी रामदास कदमच्या नंतर मनोहर जोशी बोलले आपण बोललात ना, याचा अर्थ मनोहर जोशींचा पण प्रोटोकॉल चुकला होता असं आपल्याला म्हणायचं आहे का? पण तसं मुळीच नाही आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला असामान्य महत्व प्राप्त करून देण्याचं काम शिवसेनेने केलंय, भगव्या झेंड्याने केलंय, शिवसेना प्रमुखांनी केलंय, बाळासाहेबांनी केलंय. आम्ही ते कसं विसरू शकतो? आम्ही ते कसं विसरू शकतो? आणि म्हणून मी असं कधी म्हणणार नाही की कधी कोपऱ्यात ठेवलं आहे, या अन्य कुठं बाजूला ठेवलं आहे, या अन्याय होतो आहे, या प्रोटोकॉल तुटतो आहे. कदापि डोक्यात देखील कधी विचार येणार नाही आमच्या, ते कधीच येणार नाहीत. बिलकुल. रामदास कदम यांचं घर हे ज्याला आपण अँटिक म्हणू शकतो किंवा ज्याला आपण ग्रँड अँटिक म्हणू शकतो त्या स्वरूपाचं घर आहे. अनेक कार्यकर्ते, अनेक शिवसेनेचे नेते त्यांना ज्या भेटी देतात त्या भेटी आणि रामदास कदम यांच्या अंगी असलेला जो काय कलासक्तपणा आहे तो त्यांच्या घरात आपल्याला पाहायला मिळतो. आणि यातली एक प्रमुख गोष्ट आहे ती म्हणजे गणपतीच्या वेगवेगळ्या आकारातल्या मूर्त्या. गणपती हे विघ्नहर्ता म्हणून आपण त्या देवतेला ओळखत आलेलो आहोत. आणि अशा या वेगवेगळ्या मूर्ती ज्यांच्या घरात आहेत त्या नेत्याला खरंच राजकीय विघ्न सतावतंय का? आणि ते जर विघ्न सतावत असेल तर त्या विघ्नाचा विघ्नहर्ता कोण असणार आहे या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. रामदास कदम साहेब, मला एक सांगा, तुम्हाला राजकीय विघ्न सतावतंय का? तुम्ही कोकणातून येतात, ती त्या भागातली माणसं देवावर खूप विश्वास ठेवतात, देवभोळी असतात. तुम्हाला असं वाटतं की राजकीय विघ्न तुमचा पाठ पुरवते? विघ्नच नाही, त्यामुळे राजकीय विघ्न म्हणण्याचा प्रश्न उद्भवत नाही पहिली गोष्ट. आणि तुम्हा मंडळींना असं का वाटतं तेच मला पण कळत नाही, त्याचं उत्तर मला अगदी मिळत नाही. ते उत्तर मला आता शोधायला लागेल की या सगळ्या प्रेसमधूनच अशा बहिणींचा अफवा बाहेर पडतात की आता रामदास कदम चालले आहेत, आता मनसे चालले आहेत, आता काँग्रेसमध्ये चालले आहेत, आता राष्ट्रवादी चालले आहेत. हे प्रेसमधून पहिल्यांदा सगळ्या अफवा बाहेर पडतात. तुम्हाला असं वाटतं का की प्रेस म्हणजे मीडिया किंवा माध्यम ही तुमचे हितशत्रू आहेत? मिळूच नाही. हा, मला हेच तुम्हाला सांगायचं आहे. कारण एका सामान्य कार्यकर्त्याचा, एक नेता, विरोधी पक्षाचा नेता असताना खऱ्या अर्थाने मला सन्मान जो दिला आहे तो माध्यमांनी मिळवून दिला. माध्यमांनी दिला, त्यामुळे कुठेही दुमत नाही. मी काही म्हटलंय, काही असं म्हटलंय, काही शब्द वापरलाय. मग ते काही नेतेही असू शकतात. आपण आवळ्याचा भोपळा कृपा करून करू नये अशी माझी आपल्याला विनंती आहे. नाही नाही, आवळ्याचा भोपळा करण्याचे आता बघा, आता सध्या आवळ्याचा भोपळा करण्याचे दिवस नाही आहे. सध्या दिवस आहेत, अवघे काही दिवस शिल्लक राहिले, जवळपास जेमतेम 50 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. आणि त्यानंतर या देशामध्ये सत्तांतर होणार का किंवा 30% होणार? 100% होणार. मोदी हे पंतप्रधान या देशाचे होणार, सत्ता परिवर्तन होणार. कदाचित सोनिया गांधींना सगळं गुंडाळून इटलीमध्ये जावं लागेल, ही वेळ येईल. आपल्याला कदा आठवत असेल शिवसेना प्रमुखांच्या शेवटच्या भाषणामध्ये त्यांनी सगळ्यात शेवटी असा उल्लेख केला आहे की जोपर्यंत हे गांधी घराणं राजकीयदृष्ट्या संपत नाही तोपर्यंत हा देश पुढे जाणार नाही. घराणीशिवाय सगळं संपत नाही, हे तर शिवसेना, स्वर्गीय शिवसेना प्रमुख बोलले. पण काही मंडळींनी तुम्हाला संपवण्याचा घाट घातलाय, हे तुम्हाला पटतं? नाही, अजिबात नाही. मला सांगा तुम्ही, मी गुहागरला पडल्यानंतर मला 2 महिन्याच्या पडल्यानंतर की पाडल्यानंतर 2 महिन्याच्या आत नाही, मला सांगा रामदास कदम साहेब, पडल्यानंतर की तुम्हाला पाडल्यानंतर? नाही नाही, त्यामध्ये काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा हात निश्चितपणे आहे. मी उघडपणे या बाबतीमध्ये बोललोय, मी उद्धवजींकडे तक्रार देखील केलेली आहे आणि लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मी उद्धवजींकडे त्या बाबतीमध्ये बसणार देखील आहे चर्चेसाठी. कारण आता आधी लगीन कोंडाण्याचं, पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. उद्धवजींचे हात बळकट केले पाहिजेत, उद्धवजींच्या पाठीशी खंबीरपणे उभं झालं पाहिजे. आणि आता अशा वेळेला आम्ही आमची गडगाणी घेऊन उद्धवजींकडे बसण्यापेक्षा हे सगळं झालं आटपलं की मी पुन्हा बसेन त्यांच्याकडे. आणि मला विश्वास आहे मला न्याय मिळेल. तोपर्यंत वेळ गेलेली नसेल? मिळेच नाही. मग वेळ गेलेली नसेल तर कोकणामध्ये होळीचा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात. याच दिवशी राष्ट्रवादीने
की मातोश्रीच्या किचन कॅबिनेट मधल्या राहुल नार्वेकरला आपल्या गळ्याला लावलं. त्यांना राहुल नार्वेकर कोण नार्वेकर काय त्याची कोत आहे काय त्याची पत आहे काय योगदान आहे त्याचं पक्षामध्ये संघटनेमध्ये असे किती किती जण येतात आणि किती जण जातात. तुम्हाला एक सांगतो आपल्याला ज्या ज्या वेळेला शिवसेनेमधून अधिक लोक फुटले तेव्हा शिवसेना अधिक मजबूत झाली. जे भुजबळ सारखा नेता अनेक आमदारांना घेऊन जेव्हा बाहेर पडला ना त्यावेळेला 95 सत्ता आली उलट. नाही आपण इथे भुजबळांची किंवा नार्वेकरांची बरोबरी करूया नको. मी सांगतो आहे तुम्ही असे कोणते आगेगागे आले आणि गेले त्यांचं योगदान काय पक्षासाठी त्यांना पक्ष काय कळलंय त्यांच्या निष्ठा काय आहे. उलट पक्षी शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्यासाठी सगळ्यांनी मान ठाण सगळं बाजूला ठेवून अशा वेळेला एक होऊन पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करणं हे आमचं सगळ्यांचं ध्येय आहे. या माध्यमातून एकत्र होणं अत्यंत आवश्यक अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून दोन चार आमदार किती दिली की नाही तुम्ही बघा दोन चार लोक राष्ट्रवादीने घेतली आमची आपण त्यांचे किती लोक फुटले राष्ट्रवादीचे त्यांचे 10 लोक फुटले ना जास्त. नियती कोणाला सोडत नसते आणि म्हणून जे निष्ठावंत लोक आहेत शिवसेनेमध्ये नियती कोणाला सोडत नसते असं तुम्ही म्हणालात हे तुम्ही कोणासाठी म्हणताय हे रामदासांच्या हितचिंतकांसाठी राष्ट्रवादीसाठी म्हणतोय मी अवतरण चिन्हाच्या राष्ट्रवादी आता मला बदनाम करण्याचं जे कटकाव तुम्हाला बदनाम करते राष्ट्रवादी काय राष्ट्रवादीचं तुम्ही घोडं मारलंय. नाही मला तेच म्हणायचं आहे राष्ट्रवादीचं मी घोडं मारलं नाही पण शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शिवसेना कमकुवत करण्यासाठी शिवसेना फोडण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही करतोय आणि रामदास कदमचा का नेता देखील आम्ही फोडतोय अशा पद्धतीनं निवडणुकीच्या तोंडावरती शिवसेना कामामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम अगर कोण करत असेल तर ते निषेधार्थ आहे असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं मला वाटतं. पण यातून राष्ट्रवादीचा काय फायदा आहे. फायदा हाच ना आता प्रचार काय चाललाय एवढे लोक फुटत आहेत एवढे खासदार फुटत आहेत याचा आत्मपक्षान पक्षान उद्धवजीने हेच त्यांचं चाललंय ना आणि म्हणून शिवसेना दोन काय फुटते आणि शिवसेना कमकुवत होते याचा आत्मपक्ष नेत्यांनी करावं असा संदेश देण्याचं काम ते शिवसेनेकार करत आहेत ते मला चुकीचं असं मला वाटतं. बघा गेल्या 40 अनेक वेळेला तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये अडचणी आल्या राजकीय आयुष्यात अडचणी आल्या तुम्ही त्यातून वाट काढत बाहेर पडलात त्यावेळेला तुमच्या बरोबर शिवसेना प्रमुख होते मग तुमच्या कुटुंबावर आलेले काही प्रसंग असतील किंवा तुमचे इतर काही राजकीय आपल्याला दाव्याने सांगेन आज देखील उद्धवजी त्याच ताकदीने माझ्यासोबत आहेत मी आपल्या दाव्याने सांगेन. उद्या माझ्या मुलाचा साखरपुडा 31 तो झाला की पुन्हाच तुम्हाला हीच तोफ लोकसभेच्या निमित्तानं संबंध महाराष्ट्रामध्ये धडाडली पाहायला मिळेल मग आपलं काय म्हणायचं आहे. पहा घोडा मैदान लांब नाही 2-4 बाकी आहेत फक्त शिल्लक. घोडा मैदान लांब नाही असं रामदास कदम सांगतायत. रामदास कदम जरी काही सांगत असले तरी त्यातली वास्तविकता ही वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासूनच त्यावर भाष्य करण्याची वेळ रामदास कदम यांच्या हितचिंतकांनी पक्षातल्या काही नेत्यांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या समर्थकांवर आणलेली आहे. नेमकं काय घडतंय मातोश्रीमध्ये मातोश्रीच्या आज जर काही घडत नसेल तर कोणाच्या माध्यमातून आणि कोणाच्या साठी हे सगळं घडवलं जातंय या सगळ्या प्रश्नांचा खुलासा करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. पण इथे घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. समय का टॉर्चर तो सभी सहते हैं पर टिकते वही जो समय के साथ बहते हैं. जब तारे और टैरो का कनेक्शन हो तो हर कार्ड कुछ कहता है. मेरे यानी क्रिस्टीना साइकिया के साथ देखिए तारे टैरो एंड टिप्स हर रोज 11 न्यूज पर. क्या फ्रॉड में फंसा है आपका पैसा क्या स्कैम में उलझी है आपकी रकम. नमस्कार मैं हूँ रवि नथानी. डोंट वेट फॉर अ लॉन्गर पीरियड बिकॉज इट ओवर टाइम बार फेस में चला जाएगा और फिर आप कुछ नहीं कर पाएंगे. क्या आपके साथ भी किसी कंपनी ने किया है धोखा. कंपनी को बोले बॉस दिस इज द लिमिट यू हैव टू गिव माय मनी बैक. कंज्यूमर ने हमें कंप्लेन दी कि मेरे पैसे बैंक ने लूट लिए. स्कैम्स एंड फ्रॉड की टीम आपको देगी पूरी मदद. हमारी पूरी टीम इस चीज को इन्वेस्टिगेट कर रही है एक एक पन्ना पढ़ रही है. स्कैम्स एंड फ्रॉड रोजाना शाम 7:27 पर रोजाना दोपहर 2:27 पर. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय रामदास कदम यांच्याशी. रामदास कदम शिवसेनेची तोफ पण त्यांनी असं सांगितलं की ही तोफ तुम्हाला अवघ्या काही तासानंतर आपली आपल्या घरातलं एक कौटुंबिक कार्य आटोपल्यानंतर धडाडताना दिसेल. पण ही कोकणातली तोफ कोकणात धडाडणार का. रामदास भाई मला एक सांगा की कोकणामध्ये ही कोकणातली ही तोफ आहे ही कोकणामध्ये धडाडणार का. कारण सध्या कोकणात शिवसेनेला वेध लागलेत ते आपला खासदार निवडून आणण्याचे.
काय नेमकी परिस्थिती असणार आहे कोकणात आणि कोकणातल्या राजकारणाची? कोकणामध्ये आमचे जे विनायक राऊत जे उमेदवार आहेत तिथेही मी जाणार आहे आणि मला सभा दिली तिथं उद्धवजींनी, संबंध महाराष्ट्रामध्ये सभा दिल्या आहेत मला. म्हणजे हे जे काय होतं की रामदास कदम यांना प्रचारबंदी वगैरे, त्यात काय तथ्य नव्हतं? खोटं आहे, दिशाभूल करणारे ते वक्तव्य आहे, त्यामध्ये कुठलीही सच्चाई नाही. मला उलट हिंगोली, रामटेक, उद्या ठाणे आहे, अगदी कोकणापर्यंत, सिंधुदुर्गपर्यंत, कणकवलीपर्यंत सगळ्या सभा मला दिलेल्या आहेत. आणि फक्त रायगडला मला प्रचाराला पाठवू नका अशी विनंती मी उद्धवजींना केली. म्हणजे तिथे तुमच्या खोटं बोलता येत नाही, मला खोटं बोलता येत नाही. आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे मी किती स्पष्ट वक्ता येतो, ओठात एक आणि पोठात वेगळं असं मी कधीच केलं नाही. आणि म्हणून तिथले जे उमेदवार आहेत गीते, अनंत गीते, त्यांच्याबद्दल माझी थोडीशी नाराजी निश्चितपणे आहे. या बाबतीमध्ये उघडपणे मी आणखी यापेक्षा काय बोलू शकणार नाही, पण रायगड वगळून मला पाठवा अशी विनंती मी उद्धवजींकडे केलेली आहे. मला विश्वास आहे उद्धवजी माझी विनंती मान्य करतील. आणि त्यांनी समजा पक्षप्रमुख म्हणून मला आदेशच दिला गेलाच पाहिजे, तर मला गेलं पाहिजे. तर तुम्ही जाणार? हो, निश्चित गेलं पाहिजे. पक्षाचा आदेश अंतिम आदेश आहे, पक्षापेक्षा कोणीही व्यक्ती मोठी नाही. आणि म्हणजे कडवा मी सैनिक आहे, मी एक मावळा आहे, मी एक भगवा झेंडेचा शिपाई आहे, मी पक्षाचा आदेश मानणारा माणूस आहे. मी विनंती केली आहे त्यांना, काही अडचणी माझ्या त्यांना मी सांगितल्या आहेत, माझी विनंती मान्य करतील अशी अपेक्षा आहे माझी, तर बघू. पण हे सगळं तुम्ही म्हणताय हे रायगडमध्ये, मी तळ कोकण अगदी मी जाणार. विनायक राऊत, विनायक राऊत असू देत किंवा बाकी सगळे, पुणे असू देत, मावळ असू देत, हिंगोली असू देत, परभणी असू देत, संभाजीनगर असू देत किंवा रामटेक असू देत, नागपूरला, मी सगळ्या ठिकाणी जाणार. मोठ्या प्रमाणात शिवसेनेतली मंडळी राष्ट्रवादीत किंवा इतर अन्य पक्षांमध्ये जात आहेत आणि त्यांना घेऊन जाणारी मंडळी जी आहेत ती देखील कधी काळी शिवसेनेतलीच आहेत. म्हणजे मी अगदी तुम्हाला सांगतोय, राहुल नार्वेकर, एक मी आपलं किरण पावसकर, एक गोष्ट आपल्याला सांगू, मी निवडणुका जवळ आल्या की ह्या भेडूक उड्या आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. आणि जे कुंपणाव जे कोण असतात ते त्यांचं धंदे तेच असतात, त्यांचं कामं तेच असतात, ते निवडणुकीचं वाट बघत असतात आपल्याला काय मिळेल का. आणि म्हणून हे निष्ठावान लोक नसतात, हे स्वार्थी असतात, वैयक्तिक स्वार्थांनी पछाडलेले लोक असतात. आणि हे आजच नाही, आता अनेक राष्ट्रवादीचे लोक पण आले, त्यांच्यावरती मी काय बोलणार नाही. अनेक भाजपचे लोक गेले, भाजपमध्ये अनेक राष्ट्रवादीचे लोक आले, हे निवडणुका समोर आल्या की सगळ्या गोष्टी घडत असतात. सध्या यामुळं पक्षावरती शिवसेनेवरती कुठलाही फरक पडणार नाही हे मी आपल्या दाव्याने सांगेन. सध्या राजकारण हा संधी साधूंचा फुल टाइम उद्योग झाला असं आपण अगदी आपण संधी साधू हा शब्द आपण व्यवस्थित वापरला, धन्यवाद. अशा अशा संधी साधूंनीच मातोश्रीच्या पक्ष नेतृत्वाला घेरले? अजिबात नाही हो, सगळे जुने लोक आहेत आमचे मातोश्रीमध्ये, सगळे आमचे जुने लोक आहोत. आणि मला काल देखील उद्धवजीने आम्हाला बोलून घेतलं होतं सगळ्यांना, एक धोरणात्मक निर्णय घ्यायचा होता, त्यासाठी पटकन सगळ्या नेत्यांना कॉल केला, बोलवला, बोलून घेतला, चर्चा केली, जवळजवळ 3-3.5 तास उद्धवजींनी चर्चा केली. आणि आपण एवढं होऊन देखील आपण जो म्हणत लोकशाही नाही, तर कसं एखादा माणूस कोण कावीळ लावून बसला तर त्याला दुनिया सगळी पिवळी दिसणार आहे ना, मातोश्री सगळी त्याला पिवळी दिसणार आहे, ते तसं नाही आहे, कधी कधी दिसतं असं नसतं. आणि म्हणून जग फसतं तेव्हा तसं आपण आपल्या समोर जे चित्र सगळं उभं झालेलं मला दिसतंय मातोश्रीबाबत ते पूर्णतः चुकीचं, निकालास खोटं, दिशाभूल करणारं, मातोश्रीला बदनाम करणारं आणि शिवसेनेवरती अन्याय करणार आहे असं मी म्हणेन. राज्याच्या राजकारणात सगळ्याच पक्षांनी, जवळपास 17 नेत्यांनी आपापल्या कुटुंबियांना तिकीटं मिळवली, म्हणजे 48 पैकी 17 जागा ज्या आहेत त्या आपापल्या कुटुंबियांसाठी मिळवल्या. अशी ज्यावेळेला एक मोठ्या प्रमाणात, अगदी म्हणजे शिवसेनेमध्येही काही मंडळींनी ते केलं, राष्ट्रवादीत काही मंडळींनी केलं, तुम्हाला असं वाटतं की जर समजा रामदास कदम अडचणीत टाकायचं असेल तुम्हाला तर माझ्या मुलाला प्रोजेक्ट करा, अशा एका विचारापर्यंत तुम्ही आलात? नाही, एखाद्यांचा कुटुंबातला मुलगा सक्षम असेल, तो काम करणारा चांगला असेल आणि जनतेमधून त्याची मागणी असेल तर चूक आहे असं मी काय म्हणणार नाही. असं मी माझ्या मुलांना अजून काही आणलं नाही, कुठे कामांना नाही, कुठले पद नाही, त्यांच्याकडे काही नाही, तो भाग वेगळा आहे. पण म्हणून रामदास कदम सारख्या सगळ्या नेत्यांनीच आपल्या मुलांना घरी बसवावं असंही देखील मी म्हणणार नाही. माझा थेट प्रश्न रामदास भाई असा आहे की तुम्हाला माझी ॲलर्जी असेल असं, म्हणजे शिवसेनेतल्या काही नेत्यांना रामदास कदमची ॲलर्जी असेल तर
माझ्या मुलांना येऊ द्या, त्यांच्याबरोबर काम करू द्या, किंवा त्या कदम कुटुंबीय म्हणून त्यांना काम करू द्या, असं सांगण्या इतपत तुम्ही आलेला आहात? मी तुम्ही प्रचंड कावलेले आहात, हैराण झालात, तुम्हाला जे काही कोंडीत पकडण्याचे उद्योग सुरू आहेत त्याच्यामुळे तुमचा जीव मेटाकुटीला आलाय का? अजिबात नाही, मुळीच नाही. आता पक्षामध्ये आम्ही काय नवीन आहोत का? फार जुने आम्ही आहोत ना. आता जवळजवळ 44-45 वर्ष झाले आम्हाला पक्षामध्ये. तेव्हा मेटाकुटीला येणं किंवा कोंडीत पकडणं ह्या गोष्टी कशासाठी पक्षामध्ये लोकांचं कशासाठी? त्यासाठी आहे ना राष्ट्रवादी काँग्रेस लोक पडलेत ना, आणि आम्हाला कोंडीत पकडून आम्हाला संपवणं म्हणजे पक्षाला संपवणं. आणि कुठलाही पक्षप्रमुख असावा किंवा पक्षातला बडा मोठा नेता असं करू शकणार नाही. या लोकसभा निवडणुकीमध्ये पुढच्या विधानसभेची आणि महाराष्ट्राच्या सत्तेची समीकरणं मांडली जात आहेत का? निश्चितपणे मांडली जात आहेत. हो निश्चितपणे म्हणून अंगित तालीम आहे असं म्हटलं तर चुकीचं म्हटलं असं वाटणार नाही. युद्धाला युद्धामधून उद्याचं कळेल तुम्हाला भवितव्य काय ते विधानसभेचं, निश्चितपणे कळेल ना. आणि उद्याची अंगित तालीम आहे असं म्हटलं तर चुकीचं कसं म्हणता येईल आपल्याला? म्हणजे कोणत्या नेत्याचा सेन्सेक्स वधारणार किंवा कोणत्या नेत्याचा म्हणण्यापेक्षा पक्षाचं म्हणा तुम्ही, नेत्याचा कशाला म्हणताय तुम्ही? शेवटी लोक आज वाट बघतात राष्ट्रवादीने काँग्रेसला गाडण्यासाठी, त्यांना जर संधी झावी. असे किती आयत्या ह्याच्यावरती असलेले लोक, कुमणावरती असलेले लोक किती आली आणि गेली, त्याने काय फरक पडत नाही. लोकांनाच आता राष्ट्रवादी काँग्रेसला इतकी कंटाळले. मला सांगा आज काय आहे मला महाराष्ट्रामध्ये? आज इतकं मोठं गारपीट झालं आहे, काय लोकांना दिलासा दिला सरकारनी? म्हणजे आत्महत्या सातत्यानं चालूच आहेत ना. आपण ज्यावेळेला माध्यमातून आपल्याला आम्ही बघतो तर आपण दाखवतो ना, आज 8-7 माणसं मेली आत्महत्या केल्या, उद्या 8 माणसं मेली आत्महत्या केल्या. म्हणजे लोकांना वाली आहे कोण? शेतकऱ्यांना आहे कोण वाली? मला सांगा तुम्ही, विदर्भामध्ये अजून आत्महत्या चालूच आहेत, कुपोषणानं मुलं मरतायत, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात चालू आहे, महागाई तर चालूच आहे, विजेचा भाववाढीचा दगाचा प्रश्न सुटलाच नाही. कुठला विषयाचा न्याय मिळालाय महाराष्ट्रामधल्या कुठल्या माणसानं? मला सांगा ना, सांगा मला पण ना. आणि म्हणून असं असताना लोक निवडणुकीची वाट बघतात की आता आम्हाला संधी मिळाली राष्ट्रवादीला काँग्रेसला गाडण्यासाठी, सोनिया गांधीला कायमची इटलीमध्ये पाठवण्यासाठी संधी मिळाली, ते आता लोक सोडणार नाहीत. आणि अशा वेळेला किती आयत्या बिळावरती बसलेल्या नेत्यांनी पुढाऱ्यांनी, मगाशी संधी साधू पुढाऱ्याने आपण म्हटला तो शब्द परफेक्ट आहे, अशा किती पुढाऱ्यांनी इकडे ये जा केली तर काय फरक पडणार नाही त्यांनी. बघा आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये माध्यम यांच्याबद्दल शरद पवार टीका करतायत. माध्यम हे माझा पूर्ण विश्वास माध्यम, अरविंद केजरीवाल माध्यमांवर टीका करतात, ते फार मोठे म्हणताना अचानकपणे लॉटरी लागल्यामुळे त्यांना असं वाटतं की मी आता जगातला फार मोठा नेता झालो, ते तसं नाही आहे. माध्यम हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. वस्तुस्थिती आईना जो आहे तो जनतेसमोर आणणं हे त्यांचं काम आहे, आणि खऱ्या अर्थानं ते काम माध्यम करत आहेत असं माझं प्रामाणिक मत. महाराष्ट्रामध्ये गेल्या निवडणुकीच्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद उभी राहिली होती, लाखाच्या वर मतं त्यांनी मिळवली होती. जी गोष्ट मनसे करू शकली होती मागच्या निवडणुकीला, या निवडणुकीला ती जागा आप घेईल असं तुम्हाला वाटतंय का? नाही हो, आम्ही काय नाही काय, इथं लोकांना आता सत्ता बदलायची आहे, सत्ता बदल करायची आहे, लोक मतं आपली बाद करणार नाहीत. आपलं मत पडल्यानंतर त्या मताला किंमत मिळेल, त्या मताची किंमत होईल, ते त्या मतामुळं हे सत्ता भ्रष्ट माणसं ही नेस्त्राबद्ध होतील, आपलं मत काढणी लागेल या भावनेने लोक मतदान करतील. मी आपल्या दाव्यानं सांगेन ते असं आप बेब किंवा अमुक तमुक हे जे कोण उभे आहेत ना मतं खाण्यासाठी, त्याचा काय फरक पडणार नाही. पण जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सरकारी अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, किंबहुना सामाजिक कार्यात काम करणारी मंडळी असतील, या सगळ्यांनी आपला पसंती दिली आहे. खरं तर हा सामान्य माणसाचा एक प्रयोग होता, सामान्य माणसासाठी केलेला प्रयोग होता, पण तो आता खास माणसांसाठी झालाय, आणि याचा धसका शिवसेना किती घेते? अजिबात धसका नाही. मला वाटतं केजरीवाल आता पूर्णपणे उघडा पडला आहे, वस्तुस्थिती लोकांना आता कळलेली आहे, ही सगळी चमकेचगिरी आहे ही लोकांना आता कळलं आहे, ही सगळी नौटंकी आहे हे लोकांना आता कळलं आहे, आणि म्हणून त्याचा धसका घेण्याचा प्रश्न कुठे येत नाही ना काय. आता मी आपल्या दाव्यानं सांगेन, मोदी हे केंद्रामध्ये सत्तेवर निश्चितपणे बसतील, आणि पूर्णपणे ताकदीनिशी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोदींच्या पाठी केंद्रात असतील, राज्यात ते शरद पवारांच्या पाठीशी असतील, असे संकेत या निवडणुकीनंतर मिळतील? मुळीच नाही. नदीचे दोन टोकं कधी एकत्र येत नसतात. मला कल्पना आहे, आपण म्हणाल की राजकारणामध्ये कधी काही होऊ शकतं याची मला जाणीव आहे. मी काय नवीन राजकारणी मी देखील नाही आहे,
पण काँग्रेस सोबत घालणारी मंडळी ज्यांच्या विरोधामध्येच सर्वसामान्य खालची शेवटची माणसं आहेत ज्या लोकांना राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्णपणे संपवायचे त्यांच्यासोबत उद्धवजी जातील असं मला वाटत नाही. मध्यंतरी राणेंनी पुन्हा उद्धव ठाकरेंना फोन लावून विचारा ते मला घेतील काय वगैरे असं म्हटलं होतं. त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की ही जी विधानसभेची हे बघा असं आहे पक्ष सोडल्यानंतर माणसाची अवस्था काय होऊ शकते त्याचं उदाहरण नारायण राणे म्हणजे आज देखील तो सांगतोय फोन लावा आणि उद्धवजी जर तयार असतील तर मी शिवसेनेमध्ये जातो. ही अवस्था का व्हावी? आज देखील भुजबळ सांगतायत ना की शिवसेनेमध्ये असताना मला जे प्रेम मिळालं ते कधीही या पक्षामध्ये मला मिळालं नाही ते कबूल करतात ना आज देखील. आणि म्हणून जरी पक्ष सोडून ही मंडळी गेली असली तर आज त्या पक्षामध्ये ते समाधानी नाहीत हे स्पष्ट होते. हे स्पष्ट होतंय. पण ज्या स्वरूपामध्ये शिवसेनेच्या शिवसैनिकांनी जे सामान्य गटप्रमुखापासून जी मंडळी आहेत ती मंडळी ज्या स्वरूपात घुसळून निघायला हवीत मुंबई महाराष्ट्र पुणे वगैरे या सगळ्या भागांमध्ये ती घुसळली गेलेली आहेत त्यांचं एक अभिसरण झालंय असं तुम्हाला वाटतं मोदींना पंतप्रधान करण्यासाठी? निश्चितपणे. शिवसेना भाजपा ही युती जवळजवळ 25-26 वर्षाची आहे ही कालची युती नाही आणि म्हणून हे दोन्ही पक्ष नव्हे सोबत रामदास आठवले आहेत सोबत जानकर आहेत सोबत शेट्टी आहेत कामगार नेते शेतकरी नेते म्हणजे सगळी मंडळी एकजीव होऊन या महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार आम्ही दिल्लीत पाठवणार आणि हा महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे चित्र उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. हे चित्र उद्याच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार हे जरी तुम्ही म्हणत असलात तरी पण तुमचा जुना मित्र असलेल्या भाजपचे जे दोन नेते आहेत गडकरी मुंडे त्यांच्या वादाची सतत किनार महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि महाराष्ट्रातल्या महायुतीला भेडसावत राहणार आहे का? अजिबात नाही हो. हे सगळे घरची कौटुंबिक भांडणं थोडीशी असतात जेवणामध्ये मीठ नसल्यानंतर नसेल तर ते आणणे लागतं ते थोडं बहुत तसं कुटुंबामध्ये चार भिंतीच्या आतमध्ये चालतं पण मला वाटत नाही त्याचा राजकारणामध्ये काय काय फरक पडेल. ही निवडणूक रामदास कदम असेल किंवा उद्धव ठाकरे असतील या मंडळींनी किती गांभीर्याने घेतली आहे असं तुम्हाला वाटतं? कारण कधीही म्हणजे दिल्लीत आपले खासदार निवडून जायला हवेत हे जरी खरं असलं तरी शिवसेनेचा जो तुम्ही पाहत आहे तोच महाराष्ट्र तुम्ही पाहत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये स्वतः उद्धवजी बैठका घेत आहेत मिटिंग घेत आहेत जाहीर सभा घेत आहेत आता देखील मुंबईला सभा घेत आहेत ते एक दिवस असा नाही की उद्धवजींची कुठं सभा नाही आणि म्हणून त्यांनी अतिशय गांभीर्याने घेतले कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेली केंद्रावरती आणि महाराष्ट्रावरती पुन्हा शिवशाही आणायचीच हा निर्णय घेऊन अतिशय गांभीर्यानं शिवसेना भाजप आणि इतर सगळे असलेले सगळे सहयोगी पक्ष चालले आहेत सोबत. जर आपण पाहिलं या लोकसभा निवडणुकांच्या निकालांच्या संदर्भातला तर तुम्ही गेली अनेक वर्ष राजकारणात आहात तुम्हाला काय वाटतं की काय असेल शिवसेनेची स्थिती म्हणजे महायुतीची स्थिती आणि युपीएची स्थिती महाराष्ट्रात? नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही 48 पैकी काय असेल महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेपेक्षा किती पटीने आम्ही पुढे असू आम्ही म्हणण्यापेक्षा जनता पुढे असेल कारण तर लोकांनाच सरकार नको आहे जनतेलाच सरकार नको आहे. महागाईने त्रस्त असलेला माणूस सर्वसामान्य माणूस जगू शकत नाही अशी अवस्था आहे. प्रत्येक वेळेला हे लोक शेवटच्या माणसापर्यंत भ्रष्टाचार करायचा पैसा वाटायचा मतं विकत घ्यायची आणि लोकांना निवडून द्यायची एवढा लोक पैसाही घेण्याचा घेणार नाहीत भ्रष्टाचाराचा पैसा हात लावणार नाहीत आणि यांना निवडून पण देणार नाहीत. एक वेगळं चित्र असं तुम्हाला यावेळेला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल आणि महाराष्ट्रामधून पूर्णपणे राष्ट्रवादी आणि काँग्रेस हद्दपार झालेली आपल्याला पाहायला मिळेल. या क्षणाला आपण आहोत रामदास कदम यांच्या बरोबर. रामदास कदम हे श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जपणाऱ्यांपैकी एक आहेत. आपण त्यांच्या देवघरासमोरच उभे आहोत आणि तिथेच ते असं म्हणतायत की जशी माझी साईबाबांवर श्रद्धा आणि सबुरी आहेत तशीच मातोश्रीतल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही त्यांची श्रद्धा आणि सबुरी आहे. अर्थात त्यांच्या या श्रद्धा सबुरीला मातोश्री जो जे वांशील तो ते लाहो असं म्हणत फळ देणार आहे की जो जो माझ्याकडे येईल त्याच्या एकूणच मागण्यांना आणि त्याच्या सगळ्या संकल्पांना सिद्धी मिळणार की नाही हे येणारा काळ ठरवणार आहे. कॅमेरामन देवानंद सह मी राजेश कुचरेकर लेमन न्यूज मुंबई.